खमताने गावात प्रगतशील शेतकरी भास्कर बागुल यांनी गावात प्रथमच ड्रोनद्वारे व इफको कंपनीच्या सहकार्याने मका पिकांवर तणनाशक व न्यूनो युरियाची एकत्र फवारणी करण्यात आली. यात एकरी 12 लिटर पाणी लागते. यात औषधी व वेळ आणि जमिनीची सुपीकता व इतर खर्च कमी लागत आहे. यामुळे शेतकरी फायद्याचे ठरत आहे. ड्रोनचे पायलट अमोल पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी गुलाब बागुल, हेमंत बागुल, संभाजी सूर्यवंशी, समाधान वाघ, भूषण सूर्यवंशी आदी शेतकरी उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नीलकंठ भालेराव, सटाणा. हां नमस्कार, मी नीलकंठ भालेराव बोलतो आहे. आज आपण शेतीमध्ये ड्रोन द्वारे जी फवारणी करताय त्याबद्दल थोडक्यात माहिती देताल का? नमस्कार, मी भास्कर बागुल, राहणार खमतारणे, तालुका बांगला, जिल्हा नाशिक. तर ड्रोन हे इफको कंपनीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे भाडेतत्वावर. तर ड्रोनचा वापर केल्याने शेतकऱ्यांची वेळेची बचत होणार आहे, खर्चाची पण बचत होणार आहे. आणि ड्रोनमार्फत आपल्याला नॅनो युरिया म्हणा, DEP हे फवारता येणार आहे. आणि याच्यामुळे आपली जमिनीची सुपीकता पण वाढणार आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपला उत्पन्न वाढवावे एवढंच मी सांगतो.